हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डाएट अँड फिटनेस मराठी. माझं नाव आहे डायटिशियन आकांक्षा जोशी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रक्तदान केल्यानंतर कोणता आहार तुम्ही घेतला पाहिजे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं, कारण जेव्हा तुम्ही ब्लड डोनेट करता, रक्तदान करता, तेव्हा त्यातून कोणाचा तरी जीव वाचवला जाऊ शकतो, त्यामुळेच हे सर्वात चांगलं काम आहे. पण बऱ्याच वेळा खूप लोकांना असं वाटतं की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो किंवा खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात, आपल्या शरीरातलं खूप रक्त काढून घेतलं जातं, मग आपल्याला त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, असं खूप काही गैरसमज लोकांच्या मनात असतो आणि त्यामुळे खूप सारे अजूनही लोक आहेत जे रक्तदान करत नाहीत. प्रत्येकाचा आपापला थोडासा डिसिजन आहे, प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे रक्तदान करायचं की नाही करायचं. सो त्या बाबतीत असं नाही की जबरदस्ती की कोणी केलंच पाहिजे, पण जर तुम्ही ते करत असाल तर ते खूपच चांगलं आहे आणि तुम्ही हे कंटिन्यू जरूर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्याचमुळे बघणार आहोत की लोकांना जे गैरसमज होतात की रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा येतो, जसं की मी म्हटलं, ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रक्तदान केल्यानंतर तुमचा आहार कसा असला पाहिजे. चला मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सर्वात आधी रक्तदान जेव्हा आपण करतोय तेव्हा साहजिकच आहे की तुमच्या शरीरातलं रक्त कमी होणार आहे, पण असं नाहीये की खूप जास्त रक्त ते काढून घेतात. एक ठरलेली लिमिट असते, तुमचं वजन आहे किंवा तुमचं वय आहे त्यानुसार ते आधी तुम्हाला बघतात की तुम्ही रक्तदान करायला पात्र आहात की नाही. आणि जर तुम्ही पात्र असाल तरीही एका वेळी खूप जास्त रक्त तुमच्या शरीरातून काढून घेतलं जात नाही, जेवढं योग्य आहे प्रमाण तेवढंच काढून घेतलं जातं. पण रक्तदान केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट होऊन जाते इथे, ती म्हणजे तुमच्या शरीरात जे काही रक्त तयार होत असं ही आपल्या शरीरात रक्त तयार होत असतं. जी काही मात्रा कमी झाली ती परत भरून निघेपर्यंत थोडीशी काळजी घेणं जरूर आवश्यक आहे इथे. सो आहाराबद्दल जर बोलायचं झालं, म्हणजे तुमच्या खाण्याबद्दल जर बोलायचं झालं, तर साहजिक आहे आपलं रक्त, म्हणजे आपलं जे रक्त बनतं ते रेड ब्लड सेल्स, लाल रक्त कोशिका किंवा रक्तपेशी ज्या असतात त्याच्यापासून बनतं. सो त्यामुळे शरीरातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. म्हणून आयर्न जे आहे, लोह जे आहे तुमच्या खाण्यामध्ये, म्हणजे हे जे खनिज आहे ते खूप जरुरी होऊन जातं इथे. आणि आयर्न तुम्ही योग्य मात्रेमध्ये जर घेतलं रक्तदान केल्यानंतर तर सहसा तुम्हाला कुठलाही त्रास जो आहे तो इथे उद्भवत नाही. आयर्नयुक्त पदार्थांचं जेव्हा तुम्ही सेवन करता तेव्हा हिमोग्लोबिन जे स्तर आहे तो नॉर्मल राहायला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीराचे सर्व अंग आहेत त्याच्याबरोबर ऑक्सिजन पोहोचवण्याचं जे काम हे करते ते सुद्धा सुरळीत राहायला खूप मदत होते. आयर्न बद्दल बोलायचं झालं किंवा लोह जे आपण म्हणतो त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात आधी जे हिम आयर्न जे असतं, म्हणजे तुम्ही नॉनव्हेज पदार्थ जर खात असाल, मांसाहारी पदार्थ, चिकन आहे किंवा मांस आहे, लिव्हर सारखे जे ऑर्गन्स असतात ते तुम्ही खात असाल, मासे खात असाल, तर त्यातून खूपच चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला हिम आयर्न जे आहे ते मिळून जातं. हिम आयर्न हा असा एक टाईप आहे आयर्नचा जे तुमच्या शरीरामध्ये खूप लवकर ऑब्झॉर्ब होत आहे, म्हणजे शोषण होत आहे आणि त्यामुळे मग ऑब्झॉर्प्शनचा टाइम कमी होतोय, त्यामुळे लगेच तुम्हाला म्हणजे जे झीज आहे तुमची आयर्नची किंवा हिमोग्लोबिनची ती भरून काढायला मदत होते. सो हे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर अंडी जी आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण हे झालं जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी. जे लोक मांसाहार करत नाहीत त्यांच्यासाठी ऑप्शन्स काय आहेत, तर जे आपल्याला वनस्पतीपासून जे आयर्न मिळते ते झालं आपलं नॉन हिम आयर्न, म्हणजे ते बेसिकली ते थोडस शरीरामध्ये शोषण व्हायला थोडासा इथे वेळ लागतोय. तर त्याचे ऑप्शन बघायचे झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स जे असतात ते तुम्ही घेऊ शकता, म्हणजे राजमा आहे किंवा छोले आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे ज्या आपण म्हणतो त्या तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर सर्वात चांगला स्रोत जर म्हटला आयर्नचा तर अळीव जे आपलं असतं, म्हणजे गार्डन सीड ज्याला आपण म्हणतो, ते अळीव खूपच चांगलं असतं, तुम्हाला आयर्नची जी मात्रा आहे ती खूप चांगल्या प्रमाणामध्ये देते. सो अळीव तुम्ही घेऊ शकता, अळीवाचे लाडू वगैरे आहेत किंवा खीर बनवून तुम्ही घेऊ शकता. अळीवाचं पाणी जर तुम्ही घेत असाल, म्हणजे रोज रात्री एक चमचाभर अळीव एक ग्लासभर पाण्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायचं आणि त्याचा छान एक्स्ट्रॅक्ट त्या पाण्यामध्ये आला की रोज जर तुम्ही हे पाणी सकाळी उठून घेतलं एक 15 दिवस किंवा महिनाभर, तरीही ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मल व्हायला, म्हणजे योग्य पातळीमध्ये यायला हे खूप जास्त मदत करतं.
त्यानंतर दुसरी गोष्ट शाकाहारी लोकांसाठी अजून ऑप्शन जर आपण बघितले तर पालक सारख्या ज्या हिरव्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता किंवा आपलं बीट जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. पालकचा ज्यूस आहे किंवा बीटचा ज्यूस तुम्ही घेतला तर त्याने सुद्धा खूप चांगला तुम्हाला फरक दिसून येतो, म्हणजे एक चांगलं असतं रक्तदान केल्यानंतर घेण्यासाठी. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा जे भाज्यांचे रस आहेत किंवा फळांचे रस आहेत थोडक्यात तुम्हाला लिक्विड जे आहेत ते थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे. कारण काय होतं, लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ घेता म्हणजे एकदम तरळ झाला आपण म्हणतो तो तुम्ही घेता तेव्हा त्यातून खूप जास्त मदत होते आपल्याला, कारण ते आपल्या शरीरामध्ये अब्सॉर्ब व्हायला शोषण व्हायला जास्त वेळ घेत नाही आणि त्यामुळे जे आपण म्हणतो की पटकन रिकव्हरी होण्यासाठी हे खूप मदत करतं. तर अशा प्रकारे आयन युक्त पदार्थ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते तुमची जी हिमोग्लोबिनची किंवा आयनची शरीरातली जीज झालेली आहे ती भरून काढायला मदत करतात आणि त्याबरोबर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये ऊर्जा सुद्धा देतील. सो त्यामुळे मग जे थकान आपल्याला हे होते किंवा खूप जास्त कमजोरी व्हायला लागते किंवा अशक्तपणा येतो ते सगळं कमी व्हायला मदत होईल. त्याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आयनयुक्त पदार्थ तर तुम्ही घेतले पण त्याचबरोबर तुम्हाला व्हिटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्व जे आहे त्याने भरपूर असलेले पदार्थ सुद्धा इथे घ्यायचे आहेत. कारण आपल्या शरीरामध्ये आयन म्हणजे लोह जे अब्सॉर्प्शन जे असतं शोषण जे असतं ते व्हायला व्हिटॅमिन सी तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे फक्त जर तुम्ही आयनयुक्त पदार्थ घेतले तर त्याने सुद्धा फायदा होणार आहे तुमच्या शरीराला, पण त्याबरोबर जर तुम्ही व्हिटॅमिन सी पदार्थ घेतले तर ते शरीरामध्ये लवकर अब्सॉर्ब व्हायला मदत होईल आणि तुमची रिकव्हरी सुद्धा लवकर व्हायला हे मदत करेल. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचं जर आपण म्हटलं तर त्यामध्ये लिंबू आहे किंवा संत्र आहे, आवळा आहे, पेरू आहे, मोसंबी आहे, असे जे वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात जी सिट्रस फ्रुट्स आपण ज्याला म्हणतो आंबट वर्गीय फळं जी असतात थोडी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी ची खूप चांगली मात्रा असते आणि त्यामुळे अशी फळं किंवा अशा फळांचे रस सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता रक्तदान केल्यानंतर. व्हिटॅमिन सी बरोबर जसं की मी म्हटलं की खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला लिक्विड सुद्धा प्यायचे, त्यामध्ये पाणी आणि लिक्विड बाकीचे जे असतात म्हणजे जसं की मी म्हटलं की ज्यूस आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स तुम्ही बनवू शकता. थोडस जे गोड पदार्थ असतात म्हणजे आपले डेझर्ट्स असं नाही गोड पदार्थच नाही पण थोडस जे शुगरी फूड्स असतात त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं असतं ते घेतल्याने सुद्धा थोडा जो अशक्तपणा येतो चक्कर आल्यासारखं होतं ते कमी व्हायला मदत होईल. मग यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स घेऊ शकता किंवा स्मूदी बनवू शकता. तुमच्या मिल्कशेक मध्येच तुम्ही वेगवेगळी फळं ऍड करू शकता किंवा ड्रायफ्रुट्स म्हणजे सुका मेवा जो आपला असतो काजू आहे, बदाम आहे, खजूर सारखे पदार्थ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अंजीर तुम्ही घेऊ शकता त्याने सुद्धा खूप चांगला फायदा होईल तुम्हाला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे थोडेसे साखरयुक्त पदार्थ मी म्हणेन जे असतात ते घेतल्याने सुद्धा तुम्हाला अशक्तपणा कमी व्हायला खूप जास्त मदत होईल. या सगळ्या पदार्थांबरोबरच सुक्या मेव्यामध्ये किशमिश आपले जे असतात ते तुम्ही घेऊ शकता, मनुके जे असतात ते घेऊ शकता किंवा डार्क चॉकलेट जे आहे ते घेतल्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला इथे फायदा होऊन जाईल. पण हेच आहे की चॉकलेट जे तुम्ही घेत आहे ते डार्क चॉकलेट असेल तर जास्त चांगलं आहे, नाहीतर दुसरं कुठलं चॉकलेट तुम्ही घेत असाल तरी सुद्धा ते छोटासा पीस जाता तुम्ही घेत असाल तर ते सुद्धा तुम्हाला खूप जास्त मदत करेल. किंवा तुम्ही चॉकलेट मिल्कशेक पण बनवून घेऊ शकता, सो थोडा टेस्ट पण लागेल आणि तुम्हाला थोडस प्यावस पण वाटेल. त्याचबरोबर तुम्हाला जे रक्तदान केल्यानंतर तिथे जे दिलं जातंय काही वेळा ड्रिंक तुम्हाला काहीतरी दिलं जातं किंवा खूप कॉमन अशी वस्तू म्हणजे जी ग्लुकोजची बिस्किट्स असतात ती दिली जातात तर ती सुद्धा तुम्ही तिथे घ्यायची आहेत व्यवस्थित. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला काही फील होत नाहीये मी घरी जाऊ शकतो किंवा जाऊ शकते पण ते त्यामुळे ते तिथे खात नाहीत किंवा जे काही देत आहेत स्नॅक्स छोटेसे ते घेत नाहीत आणि त्यामुळे मग नंतर जेव्हा ते उठून जातात तेव्हा त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा थोडासा खूप जास्त थकवा जाणवू शकतो. सो त्यामुळे तिथे जे देतात तुम्हाला ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित घ्यायचंय आणि ते सुद्धा खायचंय आणि त्याचबरोबर थोडासा आराम म्हणजे एक 8 ते 12 तास तरी एकदम हेवी एक्सरसाइज आहे किंवा हेवी काम आहे कुठलं एकदम जड ऍक्टिव्हिटीज जास्त त्या तुम्हाला नाही करायच्यात. एक 12 तासापर्यंत तुम्ही आराम केला तर त्यानंतर तुम्ही उठून तुमच्या ज्या डेलीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत रोजचं जे काम आहे ते जरूर उठून करू शकता. तर अशा प्रकारे रक्तदान केल्यानंतर असे जे सगळे पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ शकता. ह्याच पदार्थांबरोबर रोजचा तुमचा जो व्यवस्थित आहार असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी हे मदत करेल.
रक्तदान केल्याने तुमचा रक्त प्रवाह सुरळीत व्हायला सुद्धा मदत होतो. हृदय विकाराचा धोका जो असतो तो सुद्धा कमी होतो आणि शरीरातलं आपल्या जे आयर्नचं प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते नीट राहायला सुद्धा मदत होते. सो त्यामुळेच रक्तदान जरूर तुम्ही करू शकता, कुठलीही भीती न बाळगता. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स सोबत ह्या व्हिडिओला आणि कमेंट्समध्ये मला जरूर सांगा की तुमच्यापैकी कोणकोण रक्तदान करतं आणि रक्तदान केल्यानंतर यातले कोणते कोणते पदार्थ घेणं तुम्ही चालू केलं.